मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली। ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय तो पाहून या व्हिडिओची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागण्यांसाठी ठिकठिकाणी आंदोलने देखील होताना दिसत आहेत। किरीट सोमय्या यांचा सर्वत्र निषेध होतोय। सोलापुरात काँग्रेस व शिवसेनेचं आंदोलन केलं आहे, त्यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देखील किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण विधानसभा मतदारसंघ शिवसेना महिला आघाडीतर्फे स्वागत नगर परिसरात हे आंदोलन करण्यात आले। किरीट सोमय्या यांचा निषेध असो, व्हिडिओची चौकशी झालीच पाहिजे, उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला काळे फासून जोडे मारण्यात आले। यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रिया बसवंती, उपशहर प्रमुख मीनल दास, हेमा भोसले, नीता येळणे, ज्योती चितकोटी, रेणुका जाधव, मैनाबाई साळुंखे, अर्चना आधडराव, सुजाता चव्हाण, मंजुषा दास, स्वाती सरबत्ते, सविता तेलूर, राजश्री शिंदे, सुनीता कारंडे, सरोजनी मकाई, सारिका मोरे, छाया दास, सुनंदा सूर्यवंशी आदी उपस्थित होते। अत्याचार केलेले आहेत आणि काल जो अश्लील प्रकाराचा व्हिडिओ जो समस्त महाराष्ट्रासमोर उभं केलेला आहे, लांछनास्पद गोष्ट आहे की सामान्य सर्वसामान्य जनतेला हे सगळं त्यांचं दुःखित दिसतंय आणि भाजपा सरकार किंवा बीजेपी ह्या किती सोमयला किती पाठीशी घालणार आहे, समस्त महाराष्ट्रातली काय देशातली जनता आणि सगळ्या महिलांचं यावर लक्ष आहे की त्याच्यावरती तत्काळ कारवाई करून त्याचं निलंबन करावं आणि योग्य ती त्याच्यावरती कारवाई करून त्याला शिक्षा द्यावी, नाहीतर ह्याच्याही पेक्षा मोठ्या प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल। आज काय करण्यात आलं तिकडे? आज या ठिकाणी किरीट सोमय्याच्या त्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाबाबतीत आज जोडो मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मीनार विकिरण दास, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी उपशहर प्रमुख आहे। काल रात्रीपासून आपण सर्वत्र टीव्हीवरती, न्यूज चॅनलवरती, मीडियावरती पाहतोय किरीट सोमय्या जो की विकृत असा माणूस आहे, काल रात्रीपासून आपण त्याचं सगळीकडे पाहायला लागलेले, जो की सर्वसामान्य लोक, परत साधे जे निष्पाप असलेले राजकीय लोक आहेत त्यांच्या विरोधात कंटिन्यू हातामध्ये दप्तर घेऊन फिरणारा माणूस हा भ्रष्टाचारी आहे, तो भ्रष्टाचारी आहे, ह्याला मी जेलमध्ये टाकतो, त्याला जेलमध्ये टाकतो, ह्याला उघडा करतो, अशा सतत धमक्या देणारा, तपास यंत्रणेचा गैरवापर करणारा हा विकृत माणूस जो आज इतरांना उघडा करण्याकरता स्वतः नागडाहून बसलेला आहे, त्याने अनेक महिलांचे शोषण केलेले आहे, परंतु त्या महिला दबावाखातील बाहेर समोर येत नाहीये, तर हा जो विकृत पद्धतीचा प्रवृत्तीचा जो माणूस आहे, तर ह्यांनी ज्या ज्या महिलांवरती शोषण केलेलं आहे तर तो जसा इतर लोकांच्या चौकशा लावतो ईडीसीबीआयच्या, तर आमचं असं म्हणणं आहे की ह्याच्यावरती सुद्धा एसआयटी चौकशी लावावी आणि ह्यांनी ज्या ज्या महिलांचे शोषण केलेले आहे तर त्या सर्व महिलांना न्याय मिळवून द्यावा। भाजप सरकारने ह्याला अजून पाठिंबा देऊ नये, त्याला पाठीमागे घालू नये आणि त्वरित त्याच्या पाठीमागे जी सुरक्षा आहे सरकारने पुरवलेली ती सुरक्षा लवकरात लवकर काढून घेऊन ह्याच्यावरती लवकरात लवकर कडक कठोर अशी कारवाई करण्यात यावी, नसता शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ह्याच्याही पलीकडे ह्याहीपेक्षा तीव्र असं आंदोलन करण्यात येईल।